प्रश्न या प्रशासनाला आहेत या धर्मदाय एकतांना आहेत. पहिला की ज्या 16 मंदिरांना तुम्ही नोटीस पाठवलेली आहेत आम्हाला बेळगाव मधल्या कुठल्या मशिदीला कुठल्या मदरसाला कुठल्या चर्चला नोटीस पाठवली हे सर्व लोकांसमोर पहिले जाहीर करा. अशा नोटिसा पाठवलेल्या नाहीत मग मंदिरांनाच नोटिसा का. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये की आज मी भारतभरामध्ये सगळीकडे जात असतो महाराष्ट्राचे गोवा असे अनेक राज्यांमध्ये मंदिरांच्या संदर्भात प्रवास करत असतो. आता कर्नाटकामध्ये पण या संदर्भात आलेलो आहे. ज्या ज्या मंदिरांचं सरकारीकरण झालेलं आहे सरकारीकरण का झालं तर 2-3 कारणांनी झालं. त्यातलं मुख्य कारण होतं की मंदिरांचा भ्रष्टाचार आहे आणि व्यवस्था सुधारावी यासाठी सरकार मंदिर ताब्यात घेतं. आज ज्या ज्या राज्यांमध्ये मी गेलेलो आहे जी सरकारीकरण झालेली मंदिर आहे एकही उदाहरणासाठी असं नाहीये की ज्या ठिकाणी भ्रष्टाचार थांबलाय ज्या ठिकाणचे गैरप्रकार थांबले उलट ते आणखी जास्त पटीने वाढलेले आहे. आणि यासाठी आमच्या भावना एवढ्या तीव्र आहे की प्रशासक नेमणं ही मंदिर सरकारीकरणाची पहिली पायरी आहे. आज महाराष्ट्रामधलं शनि शिंगणापूर मंदिर त्याच्यावरती प्रशासक नेमला होता समिती नेमलेली होती आणि त्यानंतर वर्ष दीड वर्षानंतर त्या ठिकाणी आता आधीच्या सरकारच्या कालावधीमध्ये मंदिराचं सरकारीकरण झालं. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये खाजगीकरण चालू असताना मंदिरांचं सरकारीकरण का हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही एसटी महामंडळाचं सरकारी खाजगीकरण करता अनेक तुमच्या कमिटी त्या ठिकाणी खाजगीकरण चालू आहे मंदिरांचं सरकारीकरण का भक्तांशी भावनांशी खेळण्याचा प्रश्न काय या ठिकाणी. अशाच प्रकारचा आदेश महाराष्ट्र शासनाने तत्कालीन काँग्रेस सरकार होतं 4.5 लाख मंदिर ताब्यात घेण्यासाठी महाराष्ट्रात त्यांनी आदेश काढला होता. संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला त्या ठिकाणी संपूर्ण मंदिर विश्वस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना सगळ्यांनी एकत्रित येऊन प्राणपणाने त्याला विरोध केला आणि सरकारला 4.5 लाख मंदिर ताब्यात घेण्याचा निर्णय पाठीमागे घ्यावा लागला. अशाच प्रकारच्या तीव्र भावना जर या ठिकाणी झाल्या तर संपूर्णपणे राज्यामध्ये हे आंदोलन उभं राहील आणि या संदर्भात हा आदेश तर निश्चितपणे मागे घ्यावा लागणार आहे. अशोक यशांचं बोलणं झालं पाटील यज्ञांचं बोलणं झालं तर पुढच्या आठवड्याभराच्या आतमध्ये कर्नाटकाचे मुख्यमंत्री आहेत त्यांना आमचं एक पूर्ण या 16 मंदिरांच्या वतीने शिष्टमंडळ भेटायला जाईल. आपल्या भावना त्या ठिकाणी कळवल्या जातील. मुजराई डिपार्टमेंटला भेटलं जाईल त्याचे जे प्रमुख आहेत त्यांना भेटलं जाईल आणि ह्या भावना त्या ठिकाणी पोहोचवल्या जातील. आमचं स्पष्टपणे असं